ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे पडळकर यांचा पुतळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळलाय. तसेच यावेळी आक्रमक भूमिका घेत कार्यकर्त्यांनी चक्क नगर परिषदेच्या सुलभ शौचालयाला पडळकर यांचं नाव देऊन नामकरण केलंय. नेते आमचे दैवत आदरणीय पवार साहेब यांच्यावर गोपीचंद पडळकर या माती गुरुने खालच्या भाषेत जहरी टीका केली, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या सदरमुत्री घराला गोपीचंद पडळकर असे नामकरण करण्यात आलेले व त्याचा जाहीर निषेध आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिखली शहरच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यांची लायकी नसताना देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्यावर टीका केली, त्यांनी त्यांची अवकात बघावी. त्यांचं डिपॉझिट गोल झालेलं आहे बारामतीमध्ये, पण मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी त्यांना बोलतो केलेलं आहे. याच्या मागं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्याच्या हातानं पवार साहेबांवर जहरी टीका करतात, तो स्वतःला मोठं बनण्याचा प्रयत्न करतात. पवार साहेबांवर टीका केली म्हणजे त्यांना वाटतं की आपण हिरो झालो, पण तसं कोणत्याही प्रकार नाही. त्यांचा जाहीर निषेध आम्ही त्या चिखली शहर राष्ट्रवादीच्या वतीने केलेला आहे. द व्हॉइससाठी गणेश सौडतकर, बुलढाणा.